हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजच्या एपिसोडमध्ये स्टार्टिंगलाच सांगते की जो एपिसोड आहे ना त्याच्यामध्ये एवढं असं आर्याच्या बाबतीत ज्या गोष्टी होत आहेत किंवा आर्याला ज्या जो ग्रुप त्यांचा स्वतःचा ग्रुप किंवा अख्ख पूर्ण घर निग्लेक्ट करत आहे दोन तीन लोक सोडून, आर्याविषयी इतक्या गोष्टी आज झाल्यात ना किंवा तिला ज्या प्रकारे ट्रीट केलं जातं ना इतकं खराब प्रकारे तिला ट्रीट केलं जातं आणि आता बोलणार काय. आणि ती निकी पूर्ण एपिसोडमध्ये एवढं इरिटेटिंग केलं आजच्या एपिसोडमध्ये, तिने तिचा आवाज असं ऐकला ना तरी म्यूट करू वाटत होतं, एवढं इरिटेटिंग निकी आज वागणं होतं. आणि पूर्ण एपिसोड ती निकी आणि अभिचं रिलेशनवरती चालू होता की ती एकमेकांशी काय बोलतात काय करतात आणि ह्या दोघांना एकमेकांसोबत इतकं आज त्या निकीच्या आवाजाने इरिटेटिंग झालं आहे ना. तर आपण स्टार्टिंगपासून बघूया काय झालं ते. निक्की आणि अभिविषयी सगळेजण चर्चा करतायत, अंकित आणि अरबाज निक्की आणि अभिविषयी चर्चा करतायत की ते लोक ज्या प्रकारे गेम खेळत, ते अरबाज बोलतो त्यांची वेगळी टीम पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे, ह्या सगळ्या चर्चा होत आहेत. ज्या प्रकारे अंकिता अरबाज किंवा त्यांच्याशी बोलते ना आणि दुसरीकडे अभिजित आणि निक्कीचा वेगळाच ग्रुप चालला आहे. ज्यावेळेस त्यांना निक्की तर अगोदर ह्या ग्रुपमध्ये होती, बट अंकिता पण आता बोलते की त्या ग्रुप बोलते का बोलते, जेव्हापासून तिला समजले किंवा जेव्हापासून तिला वाटले की हा अभिजित निक्कीसोबत वेगळंच काहीतरी करतोय, त्याच्यानंतर ती अरबाजविषयी चर्चा करते. आणि आजच्या एपिसोडमध्ये मला बिलकुल पण अभिजित सावंत आवडलेला नाही, ज्या प्रकारे तो कुठेच त्याने स्टँड घेतला नाही, जिथे घ्यायचं तिथे घेतला नाही आणि फक्त तो निक्कीच्याच मुद्द्यावरती स्टँड घेतो किंवा बोलतो ह्या सगळ्या. म्हणजे आजच्या एपिसोडमध्ये बेसिकली त्याला निक्कीचं अरबाजचं जे चालू होतं ते सॉर्ट करणं एवढं इम्पॉर्टंट होतं, त्याच्यावरती स्टँड घेणं एवढं इम्पॉर्टंट होतं, बट आर्याला निक्की ज्या जेवणावरून बोलली त्याच्यावरती स्टँड घेणं त्याला इम्पॉर्टंट नव्हतं. ह्यालाच म्हणतात डबल ढोलकी. ज्या प्रकारे त्याचं इम्पॉर्टंटची व्याख्या त्याची खूपच वेगळी आहे की त्यांचं दोघांचं म्हणजे जुळाव ह्यासाठी हे निक्कीला समजवतोय अरबाजला समजवतोय, बट आर्यासोबत जो वागला आहे ना ते स्टँड घेणं त्याला इम्पॉर्टंट नाही वाटलं. म्हणजे हे डबल फेस डबल मिनिंग गोष्टी त्याच्या बिलकुल पण आज आवडलेला नाही हा. त्याच्यानंतर अंकिता अरबाजला बोलते की जो अभिजितने तो मराठी फेस आहे त्यामुळं निक्कीला तो पाहिजे आणि ह्याला अभिजितला ती ह्या ग्रुपमधून खूप स्ट्रॉंग आहे त्याला माहिती, त्यामुळे दोघांना एकमेकांची गरज आहे आणि दोघंही क्लिअरली तर गेमसाठी एकत्र आहेत हे तर समजतं. गेमच्या व्यतिरिक्त पण असेल तर आपल्याला त्याच्याशी काय घेणं देणं नाही, बट ज्या प्रकारे तू ग्रुपला समजवते की तुम्हाला मी तुमच्यासोबत आहे समजवणं वेगळं झालं, पण तुझ्या ॲक्शन्स दिसत नाहीत ना तशा. तर अंकिता सांगते अरबाजला की ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर ना अभिजित अंकिता पॅडी बसतायत आणि अभिजित त्यांना समजवतोय की मी कुठेही असलो ना तरी पण कोणत्याही टास्कमध्ये मी फक्त तुमचीच बाजू घेणार त्यांच्या विरोधात जाऊन, असं तो बोलतोय. फक्त बोलणं कामच नाही, तुझ्या ॲक्शनमधून त्या गोष्टी दिसत नाहीत. आणि इथे पॅडी दादा खूप चांगली गोष्ट बोलतायत की तुझं जे निकस होतं त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही, बट तू ज्या प्रकारे स्टँड घ्यायचा असतो बोलायचा असतो त्यावेळेस तू नसतो आणि तू प्रत्येक गोष्ट असं टीमवरती टाकतो. त्यावेळेस अंकिता त्याला विचारते पण की जर उद्या वेळ आली की निक्कीला नॉमिनेट करायचं आहे त्यावेळेस तू काय करशील आणि तुलाच करायचं आहे तर ते तू करशील का नाही असं विचार, त्यावेळेस तू शांत बसतो त्यावेळेसच नाही सांगू शकत असं बोलतो. म्हणजे तू कसा गेम खेळतो, डबल ढोलकी असा गेम खेळतोय जो की तू क्लिअरली पण तुला जर निक्कीसोबत खेळायचा गेम तर टीम बी सोड ना, का तू त्यांच्यासोबत राहतोय. मग त्यांनी क्लिअर तुला एक क्वेश्चन विचारतात त्याचा आन्सर तुला द्यायला पाहिजे, तुझ्याकडे त्या गोष्टीचा आन्सर नाही आणि तू बोलतोय की मी तुमच्यासोबतच खेळतोय. अरे शब्द महत्वाचे नाही, तुझे ॲक्शन महत्वाचे आहे, तर तू त्या ॲक्शनमधून का नाही दाखवते. आणि हा त्याचा गेम तो समजवतोय पॅडीदादा आणि त्या पॅडीदादा पण खूप चांगल्या प्रकारे गेम खेळायला लागले. त्याने एकदम क्लिअर शब्दात सांगितलं की आम्हाला तुझ्या नात्याशी काय प्रॉब्लेम नाही, बट तू जे गेममध्ये ह्या सगळ्या गोष्टी करतो ना ते चुकीचं आहे. तुला निक्की विचारते की तुला काय वाटतं, तुला वाटतं की मी हे सगळं सॉरी बोलत नाही, तर त्यावेळेस तू बोलतो की हा टीमचा डिसिजन होता मला नाही वाटत असं. म्हणजे सगळी गोष्ट तू टीमवरती टाकतो, हे जे दोतर्फी वागणं आहे ना तो निक्कीसमोर ना वेगळी गोष्ट बोलतो, वाक्य फिरवतो आणि ह्याच्या ग्रुपसमोर ना वेगळी गोष्ट बोलतो, वेगळं वाक्य बोलतो. मग हेच ऑडियन्सला पण दिसतं आणि हेच ऑडियन्सला बिलकुल पण आवडत नाही. त्याच्यानंतर ना डी पी त्याच्यानंतर ना
रात संध्याकाळी आपण बघतो की निक्की आणि जानी बोलत असतात, त्यांचं ते चालू असतं, ते त्याचं ते आरबदला बोलत नसते, हे करत नसते, त्या गोष्टी चालू असतात त्यांच्या. त्याच्यानंतर ना रात्री संध्याकाळी जाऊन आज ना आजच्या एपिसोडमध्ये मला जानवी खूप म्हणजे चांगली पॉझिटिव्ह वाटली. असं तिनं काही वागलं नाही, केलं नाही किंवा काही एवढं केलं नाही. जानवी अरबाजला जाऊन सांगते आणि बोलते की तिला जाऊन बड्डे विश वगैरे कर. मग अरबाज जाऊन संध्याकाळी तिला बड्डे विश करतो. आणि सेकंड डे चालतो, सेकंड डेला सकाळी गाणं झाल्यानंतर पॅडी दादा जो आहे ना, तो जो पॅडी दादा आहे ना तो जाऊन हिला तो एक कमळा असतो आणि तो कमळा घेऊन डायरेक्ट जाऊन विश करतो. ते खूप कॉमेडी होतं. आणि ज्या प्रकारे बोलतो ना दुसऱ्या टीममधला साधारणसा बी माणूस, ते खूप चांगलं होतं, खूप मस्त भारी होतं ते वालं. त्याच्यानंतर आपण बघितलं की सगळेजण निकीला विश करतायत की बड्डेचा तिचा बड्डे असल्यामुळे सगळेजण विश करतायत. त्याच्यानंतर ना फिरसे अंकिता आणि अरबाज वगैरे ना निक्कीविषयी बोलतायत. ज्या प्रकारे ती गोष्टी करतायत ना, निक्कीला माहीत आहे निक्की ज्या गोष्टी करतात ना, जाणबुजकर सगळ्या गोष्टी ती क्रिएट करते. हे सगळं फेक वागणं तिचं हे बिलकुल पण चांगलं नव्हतं. त्याच्यानंतर ना डी पी इथं ना अंकिताला समजवतोय ना की तू अभी त्यांच्या भांडणामध्ये पडू नको. आणि जो अभिजित आहे ना तो त्याला काय म्हणतात जो पत्त्यामध्ये जोकर असतो ना तो आहे, सुट्टा काहीतरी असतो ना तो आहे. आणि तू त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये जास्त पडू नको, त्यांना काय करायचं ते करू दे असं. आणि जो अभिजित आहे तो अटेन्शनसाठी ह्या गोष्टी करतो हे सगळं असं अंकिताला समजवत असतो. त्याला तू त्याच्यामध्ये असं पडू नको या चांगल्या गोष्टी सांगत असतो. त्याच्यानंतर ना ह्याचा केक येतो, बड्डेचा बड्डे सेलिब्रेट करतात. आर्या एकटीच बाहेर असते, बाकीचे सगळे सेलिब्रेट करतात. स्टार्टिंगला अरबाज आणि आर्या बाहेर असते, बट सगळेजण अरबाजला बोलवतात, आर्याला कोणच बोलवत नाही, हिला इतकं निग्लेक्ट करतात ना. मग ते बड्डे सेलिब्रेट करतात, केक कटिंग करतात, खातात, सगळ्या गोष्टी होतात. त्याच्यानंतर अंकिता आणि अरबाज इकडे बोलणं चालू आहे आणि अभिजित आणि निकीचं तिकडे बोलणं चालू आहे. ते इथं ना अंकिताची पण चुकी आहे, अभिजितची पण चुकी आहे. बट पहिली चुकी अभिजितची आहे. अभिजितने ज्यावेळेस निक्कीशी बोलणं चालू केलं त्याच्यानंतर ती अंकिता अरबाजशी बोलायला लागली, नाही तर तोपर्यंत ती बिलकुल बोलत नव्हती त्यांच्याशी. इथं स्वतःचा ग्रुप डिस्ट्रॉय करण्याची जिम्मेदार पण अरबाजच आहे. तो दुसऱ्याचा ग्रुप सगळे बोलतायत की तो डोक्याने खेळतोय, पण डोक्याने खेळत असता त्याला समोरचा ग्रुप फोडायचा असता तर स्वतःचा ग्रुप का फोडला असता त्याने. बात तसं आहे ना, स्वतःचा ग्रुप का फोडला असतात, त्याच्यामुळे पूर्ण ग्रुप फिसकटलेला आहे. आर्या बाजूला गेली, वर्षा बाजूला गेल्या का, सूरजला पण तो जास्त आवडत नाही किंवा त्याला सूरज पण योग्य, अरे तू सूरज पण योग्य गोष्टीवरती स्टँड घेतो आणि तू निवांत बसलंय. आणि तर दिसून येतं की निक्कीसाठी सॉफ्ट कॉर्नर तर आहेच ते. मग तुम्ही दोघंच खेळणार, ग्रुप ग्रुप का करतोय सारखं, त्याला फक्त एक असं सपोर्ट पाहिजे. त्याच्यानंतर ना सगळे अंकिता अरबाज ते बसलेले असतात, तर मध्येच अभिजित येतो आणि सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या असतात. त्याला बोलतो की माझ्यापासून काय प्रॉब्लेम आहे, तो अरबाज पहिल्यापासून बोलतो की मला तुझ्याशी काही प्रॉब्लेम नाही, मला निक्कीशी प्रॉब्लेम आहे. तो आता पण तेच बोलतो की ब्लड प्रेशर वगैरे वाढलेलं आहे. आणि नंतर मध्येच ते बोलतात, क्लिअर करतात आणि निक्की येते. निक्की बघितलं कशा हसत असते, तिला तर तेच पाहिजे असते की तिच्यावरून सगळ्या घरात चर्चा झाली पाहिजे. निगेटिव्ह पॉझिटिव्ह डझंट मॅटर, चर्चा ही झालीच पाहिजे. आणि चर्चा होतेच निकीची घरामध्ये. आणि मला कळत नव्हतं ते सगळे सण खुर्ची टाकून ते शॉर्ट करतायत अरबाज निकी आणि अभिजितचं. तो काही मुद्दा आहे शॉर्ट करण्याचा? बापरे, इतकं ते निकीचं बोलणं कोणी इतकं इरिटेशन होत होतं ना त्यावेळेस. आणि तो हो अभिजित तो शॉर्ट करायला लागला त्यांचं बोलणं. त्याच्यानंतर ना तो बाहेर जाऊन निक्कीला समजवतो की जाते शॉर्ट कर, हे कर, बोलू नको ते कर. बापरे, स्वतःच्या ग्रुपमधल्या मेंबरशी तर कधी असं बोलत नाही की हे कर आणि ते कर. त्याच्यानंतर ना निक्कीचं बोलणं, कोणी काही पण बोलू दे, मी तुझ्याशी बोलणं बंद करणार नाही, मग काय पण होऊ दे. निक्की तिकडे बोलते आहे त्या अरबाजला, तर मला फक्त तूच हे पाहिजे. आणि इकडे बोलते की मी तू त्या अभिला बोलते की मी तुझ्याशी बोलणं बंद करणार नाही. अंकिताने त्या साईडला चांगली नक्कल उतरली त्या निक्कीची, मजा आली ते बघून. त्याच्यानंतर ना फायनल ते वर्षाताई वगैरे किचनमध्ये सांगतात की फायनल शॉर्ट करून घ्या, हे करा ते करा. फायनली जाऊन मग ती हक करते, त्याला शॉर्ट करतात गोष्टी. त्याच्यानंतर दोघं जण लंच करतात एक साथ सोबत. त्यावेळेस निक्कीचं एक वाक्य असतं की तुला आणि वैभवला सोडून मी ह्या घरात कुणाच्याही विरोधात जाऊ शकते, कट ऑफ. त्याच्यानंतर ती वैभवच्या विरोधात गेले, म्हणजे ते स्वतःच्या सेंटेन्सवरती राहू पण शकत नाही. ती बोलली होती जसं क्लिअर सेंटेन्स होतं की मी तुझ्या आणि वैभवच्या विरोध
त्या तुमच्या दोघांना सोडून बाकी घरातल्या सगळ्यांच्या मी विरोधात जाऊ शकते. त्याच्यानंतर ना संध्याकाळी होते आणि संध्याकाळी ना सगळेजण बसलेले असतात आणि सगळे बोलतात अभिजितला की गाणं गा, पण तो नाही नाही बोलतो. आणि ज्यावेळेस निकी बोलते गाणं गा तर लगेच गाणं गायला लागतो. त्यावेळेस अंकिताचं तोंड असं वाकडं होतं ना, तर तो गाणं गातो स्पेशली अंकितासाठी, सॉरी निक्कीसाठी. त्याच्यानंतर सेकंड डे चालतो, सेकंड डेला सकाळी अंकिता डी पी आणि ते बोलत अभि पण असतो त्याच्यावर गाण्यावरून त्याला बोलत असतात की निक्की ज्यावेळेस बोलली त्यावेळेस तू गाणं गायला ना, आम्ही बोलू त्यावेळेस नाही गायलं, त्यावेळेस पण तो हसतोय स्माईल करतोय. म्हणजे हे स्टेटमेंट खरं होतं. त्याच्यानंतर ना निक्की आणि अरबाज बसलेत कशाप्रकारे बसलेत बापरे, मराठी शोमध्ये जे पॅरेंट्स लोक वगैरे आपले शो बघतात तर त्यांना कसं वाटत असं. आणि इरिने येते आणि त्याला चॉकलेट देते, भरवते. निक्कीला मुद्दा पाहिजे होता फेक भांडणं करण्यासाठी आणि करते की त्यांनी तुला का भरवलं, तिची डायरेक्ट अक्कलच काढते, तिला अक्कल नाही का, हे नाही का, ते नाही का, तिनं तुला का भरवलं, ती चॉकलेट देते खात नाही. त्याच्यानंतर तो अरबा जाऊन तो इरिनाला जा हे करण्यासाठी जातो, ती तो असली भांडणं करायला लागते, बरं झालं तू नॉमिनेट झाली, हे झालं ते झालं, ह्या गोष्टी काढते. त्यावेळेस माझ्या तोंडून हेसाठी शिवानी तिला हे कर, तिला इतकं बोलतं तो वैभव फायनली स्टँड घेतोय की हे तुझा अत्ती होतं या हे सगळं बोलणं कोण. त्यावेळेस ती समोर प्लेट असते, प्लेटला लात मारते, त्या जेवण असं नसो तू खाऊन ठेवलं आणि तू त्याला लात मारते, लाज वाटायला पाहिजे तुला ह्या गोष्टीसाठी. आणि बरं वैभवने स्टँड तरी घेतला, ह्याच्यामुळे त्याला वोटिंगमध्ये थोडाफार फायदा होणार आहे वैभवला ह्या गोष्टीचा. आणि आज तो हिच्या निकीच्या विरोधात गेला त्याचा फायदा त्याला वोटिंगमध्ये नक्कीच होणार आहे. आणि निकी ज्या प्रकारे असा वागल्याने इतकं इरिटेटिंग होतं, तिचं वागणं होतं ना, असं वाटतं की जाऊन तिच्या दोन कानाखाली माराव्या. तिचं एकच असतं की तिनं केलं ना, हां दुसऱ्याने केलं ना, तुम्ही नाही करू शकत, बिग बॉसच्या प्रॉपर्टीचं नुकसान होतं, हे होतंय ते होतंय, तुम्हाला हात लावू शकत नाही, आणि स्वतः केलं ना सगळं चालतं. त्याच्यानंतर ना तो वैभव शाण घेतो, ती एक चांगली गोष्ट. त्याच्यानंतर वैभवांनी हिचं निकीचं चालू होतं की निकी बोलते त्या अरबाजला, तुला माहित नाही का मला मजाक सहन होत नाही, हे होत नाही ते, अरे तू बाकीच्या सोबत मजा करते, तो बाकीच्यांनी कसं सहन करायचं आणि तू जे करते ते. वैभवनी खूप चांगलं उत्तर दिलं, तो तुझ्या तोंडावर हात ठेव, हे कर ते कर, बापरे मजा आली दोघांचं बघायला. त्याच्यानंतर नंतर अजून निक्की आणि अभिचं बोलणं चालू होतं की मला त्यांचा वीट आला, हे आलंय. ती वैभव अभिला कशी बोलते की तूच मला एकला समजून घेऊ शकतो, हे करू शकतो ते करू शकतो, बापरे चार दिवसामध्ये तो तुला समजून घेऊ शकतो. आणि ती त्याला पण वाटतं की ती समजून घेऊ शकते, बापरे अवघड यांचं खूप फास्ट ट्रॅकने चालू आहेत गोष्टी. त्याच्यानंतर इथे येतं आर्य आणि अभिचं भांडण. बेसिकली भांड्याची ड्युटी अभिजित आर्याची आहे आणि अभिजित येतो आणि फक्त भांडी घासतोय तिथं. आणि पाठीमागून आर्य आहे त्यांनी बोलते एकदम नॉर्मल शब्दामध्ये बोलते की मला पण बोलवायचं होतं की. त्याच्यावर ह्याला काय होतं की डायरेक्ट इतकं टॉन्ट मारायला चालू करतो ना की स्वतः ड्युटी कळत नाही का, हे होत नाही का, ते होत नाही का. ती नॉर्मलमध्ये तुला बोलते की ड्युटी दोघांची आहे तर तुम्हाला ॲटलिस्ट बोलवायचं तरी होतं, मी बघितलं असतं तर मी तुला बोलवलं असतं, तू बघितलं तर तू बोलवायचं, तुला दिसत नाही का, इतकं तुझ्याशी बोलायला लागतो ना, इतकं ह्याच्यामध्ये तिला खालच्या लेवलला जाऊन तिला इतकं का निग्लेक्ट करतात आणि तिला इतकं खालच्या लेवलला जाऊन इतकं सगळेच तिला तशी बोलतात. ती जान्हवी असू दे, निक्की असू दे, आर्या असू दे, तो वैभव असू दे, अभी अंकिता डीपी दादा, त्यांनी ह्या वीकमध्ये आर्याला एवढं खालच्या लेवलला जाऊन गोष्टी बोलल्या आहेत ना. आणि सगळ्यांनी बोलल्यात फक्त वर्षताई आणि सूरज आणि पॅडेदादाने सोडून, बाकी सगळ्यांनी तिला इतक्या गोष्टी बोलल्या आहेत ना. आणि मे बी अरबाजने पण नाही बोलल्या, बट बाकीच्यांनी इतक्या गोष्टी तिला बोलल्या आहेत ना, बिचारीला तिला आज आर्याकडे बघून असं इमोशनल एवढं वाटत होतं ना. तिच्या जागी स्वतःला ठेवून बघितल्यानंतर इतकं खराब फील होत होतं ना. जर असं वाटलं माझ्यासोबत अशा गोष्टी घडल्या असतं ना, तिला दोन कानाखाली लावून दिले असं तिथंच असं वाटत होतं ना. त्या आर्याकडे बघून शेवटी रडायला आले तिच्याकडे बघून, इतकं बिचारीला इतकं हिनवतात ना ते लोकं. आणि अभिजित तिथं क्लिअरली चुकलेलं आहे, जिथे स्टँड घ्यायचा तिथं घेत नाही आणि बिना मतलबचा स्टँड घेतो. हाच डबल फेस आहे की तुला, त्याला फक्त एकच गोष्ट तिला ही झाली की त्या टास्कमध्ये ना आर्याने बजर वाजवलं होतं, तिने का बजर वाजवलं त्याला ही गोष्ट खपली आहे. अरे तिचा टास्क आहे तो टास्क इंडिव्हिज्युअल होता, तर तो ती बजर वाजवणार, तिला इरिनाला नॉमिनेट करायचं होतं तर तिनं केलंय नॉमिनेट, असं कसं तू म्हणू शकतो, तिला दिलं नाही तर मग मला असं असं नसतं, गेम असतो ना. तू इथं क्लिअरली अभिजित चुकलेला आहे आणि त्याला त्याचं रिग्रेट नाही काय नाही, चुकले चुकले तो अर्धी भांडी घासून निघून गेला. आणि तिला
तिला सगळ्यांनी तसं पण निग्लेक्टच करून टाकलंय. तिला एकटं एकटं त्या घरामध्ये राहणं विदाऊट मोबाईल विदाऊट कोणत्या बाहेरच्या गोष्टी असं पूर्ण असतं इतकं वाईट वाटते ना. त्याच्यानंतर ना त्या दोघांची भांडणं होती तर क्लिअरली अभिजित चुकलेला आहे. त्याच्यानंतर निक्की आणि वैभवचं भांडण परत चालू होतं. ती निक्की बोलते मी मालकी नाही मी कॅप्टन आहे. बापरे अवघडच आहे. त्यावेळेस तो वैभव तू कोण आहे ती म्हणते तू कोण आहे मी कोण नाही. बापरे इथं चांगला वैभवने स्टँड घेतला आणि ह्याच्यासाठी ह्याचा फायदा वोटिंगमध्ये नक्कीच होणार आहे. त्याच्यानंतर डायरेक्ट म्हणते का तिने चॉकलेट तुला खाऊ घातलं हे केलं ते केलं तिला अक्कल नाही का हे नाही का ते नाही का. आणि डायरेक्ट दुसऱ्यावरती त्या अरबाजवरती ब्लेम टाकलाय ह्याच्यामुळे झालं सगळं. ती निक्की बोलते बोलते आणि ज्यावेळेस ज्या शब्द नसतात ना ती दुसऱ्यावरती ब्लेम टाकते. नंतर पण आर्यावरती तिनं ब्ले आर्याचं ज्यावेळेस झालं त्यावेळेस पण तिनं अंकितावरती ब्लेम टाकला. आता ती अरबाजवरती ब्लेम टाकते. त्याच्यानंतर ना आर्या आतमध्ये रडत असते. वर्षाताई तिला इतक्या प्रेमाने इतकं भारी समजवतात ना. पहिल्यांदा वर्षाताई शोमध्ये रडले आहेत नाही तर ते कधी जास्त रडत नाहीत किंवा ते होत नाही. त्यांनी त्यांच्या शाळेतला एक किस्सा सांगितला आणि मे बी 50-60 लोक सोबत ना हे सगळे रिलेटेबल आहे असं शाळेमध्ये ह्या गोष्टी होणं ना नॉर्मल गोष्ट झाल्या असतात झाल्या. भरपूर लोकांसोबत ह्या गोष्टी झालेल्या आहेत की फक्त एखाद्याला निग्लेक्ट करणं ह्या सगळ्या गोष्टी. आणि ते किस्सा खूप रिलेटेबल होता सगळ्यांसाठीच. तर त्यांनी तिला खूप चांगलं समजावलं आहे. तरी पण आर्या बोलते की मला जायचं आहे मला सगळं मला इतक्या ह्या गोष्टी होत आहेत ना. आणि त्या आणि तिचं मे बी तिचं ना काहीतरी मेडिकल कंडिशन पण आहे तिला म्हणजे ती आजारी पण आहे आणि त्याच्यामध्ये तिला तिचे उपवास असतात किंवा ह्या गोष्टी असतात. तिला सारखं जेवणावरून हिनवलं जातं. ह्या गोष्टी खूप चुकीच्या आहेत. तिला वर्षात इतकं चांगलं समजवतात ना. त्याच्यानंतर ना सगळ्या किचनमध्ये असतात. आर्या एवढा बाऊल आहे त्याच्यामध्ये अर्धा कटोराच फक्त डाळ आणि ती तिचं तिचं घेतलंय. आणि निक्कीचं नजर तिच्या ताटामध्ये नाही स्वतःच्या ताट्यामध्ये तिची नजर नाही त्या आर्याच्या ताट्यामध्ये तिची नजर आहे. आणि आर्याला बोलते की आर्याची डाळ तिनं बघितली किती डाळ एवढं कटोरं आहे त्याच्यामध्ये अर्धा कटोरा डाळ होती. आणि ती बोलते की हिनं बघा किती डाळ घेतली कुणाला पुरणार नाही. तर इतकं तिनं टॉन्टमधून ती गोष्ट बोललेली होती आणि तिच्या जागी कोणी असलं ना तर असं तिला असं आर्या येते काही बोलत नाही. ती डाळ सगळी ठेवते चपाती ठेवते आणि बाहेर जाते गपचूप एक शब्दही बोलत नाही तिला. आणि सगळेजण तिला बोलत आहे ते हे सगळ्या गोष्टी होतात की जेवणावरून बोलून वर्षताई बोलतात की तिच्या जागी तू हे करून बघ की तुला काय वाटेल. पण नाही ती हिचं तिसरंच चालू आहे की मी हे करणार मी ते करणार. पण इथं पण जान्हवीचं पण कौतुक आहे की जान्हवीनं तिनं स्टँड घेतला की तिनं सांगितलं की मी डाळ जास्त बनवली मला माहिती तिला जास्त डाळ पाहिजे. डॉक्टरांनी तिला जास्त खायला सांगितले डाळ आणि तिची मेडिकल ती आजार आहे त्यामुळं तिला जास्त जेवण करायला सांगितलं. ते जान्हवी असं बोलते आणि मी जास्त डाळ बनवली असं सांगते. तरी पण जर तिला इतका रिग्रेट असं ना तर तिने लगेच सॉरी बोलली असते. पण सॉरी नावाचा शब्द तिने तोंडातून काढलेला नाही. वरून बोलते की मी आणि तिला सॉरी बोलेल बिलकुल पण नाही अशा गोष्टी बोलते. आणि इतकं भांडणं आणि नंतर विषय लगेच ट्रान्सफर करते. नंतर त्या अंकिताशी बोलते की अंकिताला बोलते की जर तुला इतकंच पुरका येत असेल तर जाऊन जेवण सोडून तिला जाऊन भरवून हे कर ते कर. नंतर अंकिता आणि तिचीच भांडणं चालू होतात. आणि अंकितांनी ज्या प्रकारे तिला रिप्लाय दिलेत ना एक नंबर रिप्लाय दिलेत. आणि वरती जाऊन अंकिता जेवण घेऊन जाते तिला समजावते की खा जेवणावरती राग काढू नको. पण असं झाल्यानंतर कोण खाणार आहे जेवण बाबा तुम्हाला असं जेवणावरून. आणि पहिल्यांदा गोष्ट नाही ह्याच्या अगोदर पण डिपीदाराने तिला जेवणावरून हिनवलं होतं ते पण चुकीचं होतं. बरं ऍटलीस्ट त्याच्यानंतर ते सॉरी तरी बोलले. पण ही तिलाच गोष्टी सुनावते की ही अशीच आहे ती तशीच आहे ती सगळं दिसण्यासाठी करते फुटेसाठी करते. तिला फुटेसाठी करत ती फक्त पॉईंट टू पॉईंट बोलते. ती फुटेसाठी कधीही काही करत नाही फक्त ती टास्कमध्ये गोष्टी करते आणि इतक्या क्लिअरली करते. तुझ्यापेक्षा क्लिअर स्टँड तिचे असतात ते असं पलटत नाही किंवा गेमसाठी खोटी ना हे रिलेशन बनवत नाही. ती इतकी चांगली पोरगी आहे आणि तू तिला अशा गोष्टी दिसण्यासाठी करते ह्याच्यासाठी करते आहे इतकं तिला जेवणावरून बोललं गेलं. आणि त्याच्यावरती अंकिता तिला समजवते ह्या सगळ्या गोष्टी करते खा खा. आणि ती नाही बोलते मी नाही खाणार बोलते. त्याच्यावरून डीपी झाता म्हणतात दे मी घेऊन जातो खाली आजू त्यांना कमी दाळ पडले न हे करते ते करते कशाला बोलायचं आहे. पण ते अगोदरच हे आहे ती बोलते की खरंच लोकांना खाली दाळ कमी पडल्या म्हणून डीपी ती ताट घेऊन जाते. ती अंकिता बोलते असं नका बोलू राहू दे तरी तो बोलते. त्याच्यानंतर अजूक ती समजवतात सगळे जण स्टँड घेतात. पण
खालून निघी. मी सॉरी नाही बोलणार, घाला तिच्या नरड्यामध्ये, हे करा ते करा, ही हिची भाषा आहे बोलण्याची. पण अंकिताने इथं ज्या प्रकारे स्टँड घेतला ना, एक नंबर, प्रत्येक शब्दाला उत्तर दिलं तिनं, की हे केलं आणि ते केलं, प्रत्येक शब्दाला तुझ्यासारखे मी 200 करेन आणि 56 करेन, इतकं भारी स्टँड घेतला ना. पण आर्या ना एकदम शांत होती तिच्याकडे बघून, ना इतकं वाईट वाटत होतं ना, तिला सगळे समजावले. बट इथं खाली अभिजित निवांत बसलाय, काही एक शब्द बोलला नाही. आणि विकेंड जवाहरला रडून काय फायदा. मग नंतर पॅडेला जाऊन अभिजितला एक वाक्य बोलतो, तुला नाही वाटत इथं निक्कीचं चुकलंय, क्लिअर विचारतो, तुला नाही वाटत इथं निक्की चुकलंय, तर बोलतो हा सेन्सिटिव्ह गोष्ट आहे, पण मी तिच्यासाठी नाही बोलणार, मी ह्या घरामध्ये सगळ्यांवरती प्रेम करतो, फक्त आर्याला सोडून मी आर्यासाठी कधी स्टँड घेणार नाही, ती फक्त दिसण्यासाठी ह्या गोष्टी करते. म्हणजे हे त्या अभिजित सावंतचे वाक्य आहेत, मी आर्याला सोडून मी सगळ्यासाठी स्टँड घेणार, म्हणजे चुकीचं बरोबर ही गोष्ट नाहीच, फक्त आर्याला सोडून. अरे ती निक्की इतक्या खालच्या लेवलच्या गोष्टी करते, त्यावेळेस तू तिचा स्टँड घेतो, तुला इतकी ही गोष्ट इम्पॉर्टंट होती त्यांच्या दोघांचं पॅचअप करणं, जेवढं की तर अन्नावरून स्टँड नाही घ्यायचा, तर मग बाग सगळ्यांसाठी घेईल पण तिच्यासाठी नाही घेणार का? तर तिनं तुला गेममध्ये सपोर्ट केला नाही म्हणून, तिचं स्वतः हारून तुला जिंकवलं नाही म्हणून, हे एकदम चुकीची गोष्ट आहे ना ह्याच्यासाठी. आणि इतक्या गोष्टी बोलणार आहेत ना विकेंडच्या वारं, बोलायलाच पाहिजे. आणि ज्या प्रकारे तो बोलला ना, ही ना सेल्फिश बाई आहे आर्या, तो हा त्याचे शब्द आहेत अभिजित सावंतचे, की ही जी बाई आहे ना ती सेल्फिश बाई आहे आर्याविषयी बोललेला, सेल्फिश बाई आहे, ही फक्त दिसण्यासाठी गोष्टी करते आहे, तिनं दिसण्यासाठी एकही गोष्ट कधी केलेली नाही. तिनं ह्या भांडणामध्ये पण सगळे बोलतात, पण तिने एक शब्द पण तोंडातून काढलेला नाही, किंवा भांडण केलं नाही, काही केलं नाही. जेवढं ते मोजके शब्द बोलते पण करेक्ट बोलते. आणि बाहेर सूरज बोलतोय निगीला, की हे तुझं चुकीचं, अण्णावर कोणाला बोलायच नाही. अरे त्या सूरजला समजते, त्याच्याच ग्रुपमध्ये जान्हवी स्टँड घेते की असं नको करू, तिची मेडिकल कंडिशन आहे, असं नको कोणाच्या जेवणावरून बोलू. तर निक्की बोलते, त्यावेळेस निक्कीचा आवाज इतका इरिटेटिंग वाटत होता ना, मी सॉरी नाही बोलणार, मी का सॉरी बोलू, मी कायच करणार नाही, हेच करणार नाही, तेच करणार नाही, तिच्या नरड्यात घाला जेवण आणि हे कारण ते खरं असलं बोलते. आणि तो अभिजित तिकडे बोलतो की ह्या बाईसाठी मी कधी स्टँड घेणार नाही, सेल्फिश बाई आहे, दिसण्यासाठी गोष्टी करते, माझ्या घरात सगळ्यांवर प्रेम आहे, फक्त ही ते आर्या सोडून ह्या गोष्टी बोलते. अभिजित आजच्या एपिसोडमध्ये इतका निगेटिव्ह वाटला ना, कुठे स्टँड घेतला, फक्त निक्की सोडून बाकी त्याला कुणाचा स्टँड घ्यायचा नाही. आणि ही एकदम क्लिअर गोष्ट आहे. त्याच्यानंतर निक्की ज्यावेळेस त्याला बोलते का, ज्यावेळेस पॅडी वगैरे बोलते, त्यावेळेस ते काय बोलले ना, त्यावेळेस स्टँड घेतला. आणि ज्यावेळेस निक्की बोलते ना, तुला काय बोलायच नाही का, निविकेंडच्या वारल्यानंतर तू बोलशील, आताच बोल, त्यावेळेस बोलतो की ही सेन्सिटिव्ह गोष्ट आहे. निक्की समोर फक्त निक्की जी गोष्टी बोलेल त्याला हा, निक्की बोली ना, ना निक्की बोली हा, जी निक्की बोलेल तीच गोष्ट अभिजित करणार, हे क्लिअरच आहे. आणि आता टीम वगैरे काही नाहीत आर्या, मला तर फक्त आजच्या एपिसोडमध्ये जे लोक आवडले आहेत ना, हे तर आर्या, वर्षाताई, सूरज, पॅडी दादा आणि जानी पण आज चांगली होती. तिने पण जिथं घ्यायचं तिथं स्टँड घेतलेला आहे. आणि फक्त एवढेच लोक आवडली बाकी ह्याच्या व्यतिरिक्त. आणि अंकिता पण त्याच्या व्यतिरिक्त मला एवढं कोणी बिलकुल आवडलं नाही. अभिजितचा नो स्टँड नो काही, त्याचं जे आता बोलतो ना काही पण काही, मला त्याचं बिलकुल पण बोलायला काहीच आवडलेलं नाही. आणि ज्या प्रकारे तो बोलला वागला बिलकुल पण नाही. त्याच्यानंतर ना लास्टला इरिना वगैरे त्यांच्या ग्रुप बी ग्रुपमध्ये बसून काही काही बोलते, तर ठीक आहे. ह्यावेळेस वैभव आणि इरिनावर खतरा खूप होता, पण आता वैभव मे बी थोडं सेफ असू शकतो, कारण निक्कीच्या विरोधात जाऊन त्याने जो स्टँड घेतला त्याच्यामुळे त्याला वोटिंग मिळू शकते. तर इरिनावरती खूप जास्त खतरा आहे. आणि आज वाईल्ड कार्ड एंट्री पण झालेली नाही घरामध्ये, चौथा हप्ता चालू झालेला आहे. तर आजच्या एपिसोडमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत्या. बेसिकली आजच्या एपिसोडमध्ये मला निक्की अभिजित बिलकुल पण आवडलेले नाहीत. इतके वर्ष होते त्यांचं, ज्यावेळेस सीन होतं त्यावेळेस मला म्यूट करण्याची इच्छा झाली होती, एवढी इरिटेटिंग वाटत होतं. तर ह्या सगळ्या गोष्टींना फक्त एवढंच की निक्कीचा आवाज थोडा लाऊड आहे त्यामुळे ती जास्त दिसून येते, आणि अभिजितचा आवाज एकदम स्लो आहे त्यामुळे तो जास्त दिसून येत नाही. बट दोघंही इक्वली करतात गोष्टी. तर आजच्या एपिसोडमध्ये ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. तर तुम्ही सांगा मला, तुम्ही अभिजितला सपोर्ट करता की आर्याला सपोर्ट करता? आणि
मे बी वीकेंड शॉवरमध्ये अभिजितला बोललं जाईल ह्या गोष्टीवरून. तर आजचा एपिसोड आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा, आणि स्पेशली तुम्ही आर्याला सपोर्ट करत असाल तर प्लीज तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला जे मत वाटतं, ओपिनियन वाटतं ते नक्की सांगा. हे फक्त माझं पर्सनल ओपिनियन आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा.